अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एकदा वर्गामध्ये शेंगाची टरफले पडली होती. वर्गात गुरुजी आल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना शेंगा कुण्या खाल्ल्या ते सांगा, अन्यथा हातावर छड्या खायला तयार राहा असे सांगितले. इतर मुलांनी छड्या खाल्ल्या, पण एका चुनचुनीत मुलाने शिक्षकांना उत्तर दिले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी छड्या घेणार नाही. शिक्षकांना न केलेल्या चुकीबद्दल ठणकावून सांगणारा तो विद्यार्थी पुढे इंग्रज सरकारविरुद्ध निर्भीडपणे लिहिता झाला. असा निर्भीड विद्यार्थी म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते, पण घरात त्यांना सर्वजण प्रेमाने बाळ म्हणूनच हाक मारत व तेच नाव पुढे रूढ झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रत्नागिरीतील चिखली गावी झाला. लोकमान्य टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. असत्य व अन्यायाबद्दल त्यांच्या मनात चिळ होती. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली आणि त्यांचे शिक्षण व कार्यक्षेत्र हे पुणेच घडून आले. 1872 मॅट्रिक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बी एची परीक्षा पास केली व पुढे LLB ची पदवी मिळवली. उच्च शिक्षणानंतर ते लोकसेवेसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकर व गोपाळराव आगरकर यांच्यासमवेत जोडले गेले. जनता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली. भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव देखील सुरू केले. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आणि बहिष्कार या चतुर्सूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. सामान्य जनतेला राजकीयदृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी त्यांना मिळाली. 24 जून 1909 रोजी राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये टिळकांना 6 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली. 6 वर्ष ते मंडाले तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य या अजोड ग्रंथाचे अभ्यासपूर्ण लेखन केले. लोकमान्य टिळक हे महान देशभक्त तर होतेच, पण त्यासोबतच राजकारणी, तत्वज्ञ आणि विचारवंतही होते. त्यांच्या अतिरेकी विचारसरणीमुळे टिळक युगाची सुरुवात झाली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे ते भारतीय इतिहासात सदैव अमर राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.